आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज देसाईगंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली ऑनलाइन क्लासेस फॉर बीकॉम सेम 5 एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट अमलगमेशन ऑफ कंपनीज कंपनियांचे समिश्रण यामध्ये आपण समिश्रणावरील निदर्शने बघूया. माय सेल्फ मिस्टर निलेश सलामी असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. तर आज समिश्रणावरील दुसरा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम ऑन अमलगमेशन. प्रॉब्लेम 2 जय कंपनी लिमिटेड अँड अजय कंपनी लिमिटेड कॅरिंग ऑन सिमिलर बिझनेस एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट टू अमलगमेट अ न्यू कंपनी बीइंग फॉर्म टू टेक ओवर द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ईच. जय कंपनी आणि अजय कंपनी या दोघांचे व्यवसाय सारखे असून या दोघांमध्ये करार होतो, ते एकत्र येतात आणि त्यांचं समिश्रण होतो, अमलगमेट होतो आणि ते एक नवीन कंपनी स्थापन करतात आणि ती नवीन कंपनी या दोघांचेही म्हणजेच अजय कंपनीचे आणि जय कंपनीचे असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करते. द फॉलोइंग आर द रिस्पेक्टिव्ह बॅलन्स शीट्स शोईंग द व्हॅल्यूज ऑफ द असेट्स ॲज ॲग्रीड इन द कॉन्ट्रॅक्ट अँड इट इज प्रोव्हाइडेड दॅट फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹50 इच शॅल बी इश्यूड बाय द न्यू कंपनी विच विल बी नोन ॲज विजय कंपनी लिमिटेड टू द व्हॅल्यू ऑफ द नेट असेट्स ऑफ इज ऑफ द ओल्ड कंपनी. तर बघतो आपण की खाली आपल्याला जय लिमिटेड आणि अजय लिमिटेडचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे आणि त्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला त्यांचे जे काही असेट्स आहेत असेट्सची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवरती क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यांच्यामध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात त्यासाठी त्या किमतीला ती ॲग्री आहे आणि त्या मोबदल्यात म्हणून क्रेता कंपनी काय करतो की आपले शेअर्स पे करतो आणि शेअर्स पे करत असताना पर शेअर्स ₹50 ते पे करत असतो. आणि बघतो आपण इथे की जी नवीन कंपनी त्यांनी स्थापन केली आहे ती कंपनीचं नाव आहे त्या विजय कंपनी लिमिटेड. आणि विजय कंपनी लिमिटेड काय करतो की जय कंपनीला आणि अजय कंपनीला त्यांचं क्रय प्रतिफल जे बघतो आपण की परचेस कन्सिडरेशन पे करतो शेअरच्या स्वरूपात आणि हे PC देत असताना नेट असेट्स ऑफ इच ऑफ द ओल्ड कंपनी जुन्या कंपन्यांचं ज्यांचं नेट असेट्स आहे तेवढं तो देत असतो. त्यामुळे आपण बघूया प्रथम की जय कंपनी लिमिटेड आणि अजय कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट्स अजय कंपनी लिमिटेड सॉरी जय कंपनी लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2019. आपल्याला जय कंपनी लिमिटेडचा बॅलन्स शीट दिलेला आहे. ही जुनी कंपनी आहे. लायबिलिटी बॅलन्स शीट बघतो. लायबिलिटी साईडला दिलं आपल्याला शेअर कॅपिटल त्या कंपनीचं 2500 शेअर्स ऑफ ₹100 इच असं जय कंपनी लिमिटेडचं शेअर कॅपिटल आहे 2,50,000. त्यानंतर दिला आहे सन्ड्री क्रेडिटर्स 41,000. त्यानंतर जय कंपनी लिमिटेडचं आपल्याला असेट दिलेला आहे. असेट्स आहे लँड अँड बिल्डिंग 95,000, मशिनरी 90,000, स्टॉक 75,000, कॅश एट बँक 11,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. आणि जय कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट जी टोटल जर बघितलं तर आपल्याला लायबिलिटी साईडला दिसतो 2,91,000 आणि असं साईडला दिसतो 2,91,000. इथे बघतो आपण की जी नवीन कंपनी आहे विजय कंपनी लिमिटेड ही काय करत आहे की जय कंपनी लिमिटेडचं असेट्स खरेदी करत आहे. असेट्स कुठली खरेदी करत आहे? लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक आणि कॅश एट बँक. ही जी संपत्ती आहे जय कंपनीची ती विजय कंपनी खरेदी करत आहे. आणि तसेच जय कंपनीची जी देयता आहे
सन्ड्री क्रेडिटर्स, ती सुद्धा ती काय करताय स्वीकारत आहे. त्यानंतर बघूया आपण अजय कंपनी लिमिटेडची बॅलन्स शीट. बॅलन्स शीट अजय कंपनी लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ॲट 31 डिसेंबर 2019. अजय कंपनी लिमिटेडचं जे बॅलन्स शीट दिलेलं आपल्याला, लायबिलिटी साईडला बघतो आपण, त्या कंपनीचं शेअर कॅपिटल 2000 शेअर्स ऑफ रुपीज 100 इच प्रमाणे 2 लाख रुपीजचं शेअर कॅपिटल आहे. सन्ड्री क्रेडिटर्स 30,000 आहे. रिझर्व फंड 50,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. असेट बघतो आपण त्या कंपनीचं, लँड अँड बिल्डिंग 75,000, मशिनरी 1 लाख, स्टॉक 45,000, कॅशेट बँक 35,000 अँड सन्ड्री डेप्टर्स 35,000. असं टोटल आहे बॅलन्स शीटचं 2,90,000, 2,90,000. इथे बघतो आपण की विजय कंपनी जी आहे, अजय कंपनीची सुद्धा ते बिझनेस खरेदी करतो. यामध्ये बघतो आपण की असेट्स तो खरेदी करत आहे, जे बॅलन्स शीटमध्ये जी व्हॅल्यू दिली आहे त्या व्हॅल्यूनुसार तो ॲग्रीड आहे. त्यामुळे लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, कॅशेट बँक अँड डेप्टर्स हे सर्व असेट्स तो खरेदी करतो. आणि तसंच लायबिलिटीसुद्धा तो स्वीकारत आहे. तर कुठली लायबिलिटी स्वीकारेल तो? तर इथे बघतो आपण की सन्ड्री क्रेडिटर्स जे आहे 30,000 रुपीजचं, ते तो स्वीकारतो. रिझर्व फंड येणार नाही, कारण की रिझर्व फंड त्याची याच्यावरती त्या कंपनीचे जे भागधारक असतात त्यांचे त्या अधिकार असल्यामुळे तो त्यांना तो इश्यू करेल. त्यामुळे फक्त इथे काय असेल, सन्ड्री क्रेडिटर्स असतील ते दुसऱ्याला देणे, तर तेच तो काय करतो की त्याची जबाबदारी तो अजय विजयला देतो. त्यामुळे विजय कंपनी त्याची जे देत आहे ते स्वीकारत असतो. अशा पद्धतीने बघतो आपण की विजय जय कंपनीचा आणि अजय कंपनीचं आपण बॅलन्स शीट बघितलं. त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे उदाहरणामध्ये की कॅल्क्युलेट द परचेस कन्सिडरेशन ऑफ बोथ ऑफ द टू कंपनीज. या दोन्ही कंपन्यांचा आपल्याला त्याचा परचेस कन्सिडरेशन काढावायचं आहे. अँड गिव द ओपनिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ द विजय कंपनी लिमिटेड. आणि विजय कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचं ओपनिंग एंट्रीज आपल्याला करावायचे आहेत. विजय कंपनी लिमिटेड म्हटलं तर ही नवीन कंपनी आहे, त्यामुळे नवीन कंपनी काय असेल, काय असेल ती क्रेता कंपनी असेल. त्यामुळे आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकात, म्हणजेच विजय कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात आपण ओपनिंग जनरल ओपनिंग एंट्रीज करूया. आणि अँड इट्स बॅलन्स शीट, आणि त्याच्यानंतर मग समिश्रण झाल्यानंतरचं बॅलन्स शीट आपल्याला इथे तयार करायचं आहे. तर त्यामुळे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये बघतो आपण की जय आणि अजय या दोघांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. हे दोन्ही जुनी कंपनी आहेत. या दोन्ही कंपन्यांचं, विजय ही कंपनी क्रेता कंपनी असून जय आणि विजयचं असेट्स आणि लायबिलिटीज ते खरेदी करत आहे. आणि यावरून आपल्याला जे जुने ओल्ड कंपनीज म्हणतो आपण, जय आणि अजय या दोन्ही कंपन्यांचं आपल्याला इथे परचेस कन्सिडरेशन काढावंच आहे. त्याचं पी सी किती आहे ते, त्यानंतर क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला एंट्रीज द्यायचे आहेत आणि त्याचं बॅलन्स शीट. तर बघूया आपण की ह्या उदाहरणामध्ये त्याचे पी सी कसे काढले जातात. त्यानंतर बघतो आपण की विजय कंपनीच्या पुस्तकात एंट्री कशी केली जाते आणि त्याचं बॅलन्स शीट. तर सोल्युशन आहे या प्रॉब्लेमचं. प्रथम विचारलं आपल्याला की कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, कारण बघतो आपण की जय आणि अजयकडून विजय कंपनी व्यवसाय खरेदी करत आहे. त्यामुळे व्यवसाय खरेदी केल्याबद्दल जी काय ते मोबदला देईल, तो मोबदला तो किती देणार. आपल्याला उदाहरणामध्ये दिला आहे की त्यांनी असेट्स खरेदी केला आणि त्याचं लायबिलिटीज, आणि त्यांनी म्हटलं आहे की नेट असेट्स जेवढं असेल तेवढं तो काय करेल, पे करेल. नेट असेट ॲज एज त्याचं काय असेल, पी सी असेल. त्यामुळे त्याचं नेट असेट किती असेल ते आपल्याला प्रथम शोधून काढावं लागेल. त्यामुळे आपण प्रथम जय आणि विजयकरिता परचेस कन्सिडरेशन काढून घेऊया.
त्याकरिता दोन्ही कंपन्यांचं आपल्याला जयचं आणि विजयचं असं टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर यानुसार त्याचं नेट असेट काढून घेऊ आपण. आणि जेवढी काय नेट असेट असेल तेवढी बघतो आपण की तो मोबदला देईल. तर त्यामुळे प्रथम आपण असं तीन कॉलम तयार केलं, कारण की आपण ते कंबाईन ते करू शकतो. त्यामुळे कारण की दोन्ही कंपन्यांचे असेट जे आहेत ते जवळपास सारखेच आहेत, त्यामुळे आपण ते सेपरेटली न करता आपण ते एकत्र करत आहोत. तर प्रथम असं तीन कॉलम तयार करून घ्यायचं, पर्टिक्युलर जय कंपनी लिमिटेड आणि अजय कंपनी लिमिटेड. जय ही विक्रेता कंपनी आहे आणि विजयसुद्धा विक्रेता कंपनी आहे. आणि जय कंपनी ही विक्रेता आहे, अजयसुद्धा विक्रेता आहे आणि विजय कंपनी जी आहे ती क्रेता कंपनी आहे. त्यामुळे विजय कंपनी जय आणि विजयकडून जय आणि अजयकडून व्यवसाय खरेदी करत आहे. त्यामुळे प्रथम काय करू आपण की नेट असेट काढून घ्यायला लागेल आपल्याला. नेट असेट म्हणजे काय? तर असेट टेकन ओवर लेस लायबिलिटी टेकन ओवर. मग बघूया आपण की विजय कंपनीने अजयकडून कुठली संपत्ती खरेदी केली आणि कुठली देयता त्यांनी स्वीकारलेली आहे. तर प्रथम बघूया आपण असेट्स टेकन ओवर ॲट बुक व्हॅल्यूनुसार. लँड अँड बिल्डिंग बघतो आपण की विजय कंपनी अजयकडून असेट्स खरेदी करत असताना लँड अँड बिल्डिंग खरेदी केलं आहे आणि ती ॲट बुक व्हॅल्यूनुसार. तर बघतो आपण की अजय कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंग किती आहे? 95,000. त्यामुळे आपण त्याची किंमत घेतली 95,000. तसंच अजयच्या बॅलन्स शीटमध्ये बघतो आपण लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे? 75,000. त्यामुळे आपण लिहिलं ते 75,000. कारण काय की विजय कंपनी काय करत आहे की असेट टेकन ओवर करत आहे. कोणाकडून? जयकडून आणि अजयकडून. तर त्यामुळे आपण असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर आपल्याला मिळतो नेट असेट्स. आपल्या नेट असेट्सची व्हॅल्यू शोधून काढायची असल्यामुळे आपण घेतलेली संपत्ती वजा स्वीकारलेली देयता बाह्य देयता जी आहे ती काय करू? मायनस करू. त्यावरून आपल्याला त्याचं शुद्ध मूल्य नेट असेट्स किंवा शुद्ध संपत्ती आपल्याला मिळेल. आणि ही जी नेट असेट असेल हीच त्याचं काय असेल? परचेस कन्सिडरेशन PCची अमाऊंट असेल आणि तेवढी अमाऊंट तो क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला तो पे करेल. तर त्यामुळे आपण घेतलं प्रथम असेट्स लँड बिल्डिंग. त्यानंतर दुसरी जी असेट्स आहे मशिनरीसुद्धा दोघांकडून खरेदी केलं त्यांनी. जयकडून 90,000 आहे आणि अजयकडून 1,00,000 आहे. त्यानंतर बघतो स्टॉकसुद्धा जयकडून आणि विजयकडून खरेदी केलेला आहे. जयचा आहे 75,000 रुपीज आणि अजयचा आहे 45,000 रुपीज. त्यानंतर जे नेक्स्ट असेट्स आहे डेप्टर्स. तर डेप्टर्स बघतो आपण की जयच्या बॅलन्स शीटमध्ये डेप्टर्स नव्हतं, त्यामुळे ते आपण नील घेऊ कारण की त्यांनी खरेदी केलं नाही, कारण की ते नील आहे. त्यानंतर बघतो आपण की अजयकडे डेप्टर्सची व्हॅल्यू आहे 35,000, त्यामुळे आपण ते 35,000 तो विजय खरेदी करेल. त्यानंतर कॅसेट बँक बघतो आपण की जयकडे 11,000 आहे आणि अजयकडे 35,000. तर इत्यादी असेट्स त्यांनी काय केलं? टेकन ओवर केलेला आहे. त्यामुळे आपण टोटल असेट्स काढून घेऊ. त्यामुळे आपण जय कंपनी लिमिटेडचं जे असेट दिलं त्यांची आपण बेरीज करू आणि अजयचे सुद्धा आपण बेरीज करू. तर ते बेरीज आहे 271,000 अँड 290,000. असं बघतो आपण की विजय कंपनी जयकडून टोटल 271,000 टोटल असेट्स खरेदी केला आहे आणि अजयकडून 290,000 असेट्स खरेदी केलेला आहे. यामधून आपल्याला लेस लायबिलिटीज टेकन ओवर. परत त्यांनी विजयने काय केलं आहे की जयकडून आणि अजयकडून त्यांचं बाह्य देयता त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर तेवढी स्वीकारलेली बाह्य देयता काय करू आपण? ते मायनस करू यामधून. त्यामुळे आपण लेस लायबिलिटीज टेकन ओवर. मग काय दिसतं आपल्याला बाह्य देयता त्याचं? तर सनरी क्रेडिटर्स. आणि सनरी क्रेडिटर्स बघतो आपण की जयचं आहे आणि जय कंपनीचं सुद्धा आहे आणि अजय कंपनीसुद्धा. त्यामुळे आपण सनरी क्रेडिटर्स घेतलं की जयचं 41,000 आणि अजयचं आहे 30,000.
त्यानंतर परत कुठली लायबिलिटी आहे काय तर बघतो आपण, त्यांच्या दोघांच्या बॅलन्स शीटमध्ये परत बाह्य देयता कुठली नाही, फक्त एकच आहे, ती आहे सन्ड्री क्रेडिटर्स. त्यामुळे आपण सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट जी आहे ती काय करू आपण टोटल असेट्समधून ते मायनस करू. त्यानंतर मायनस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळतो 2,30,000 अँड 2,60,000. तर बघतो आपण इथे की अजय कंपनीचे, सॉरी, जय कंपनीचे दिसतो आपल्याला 2,30,000 आणि अजयचे दिसतो आपल्याला 2,60,000. हे काय असेल? नेट असेट. आणि ही जी नेट असेट आहे हीच काय असेल? त्याचं परचेस कन्सिडरेशन. त्यामुळे आपण त्याला नाव देऊया नेट असेट्स ॲज परचेस कन्सिडरेशन टू बी डिस्चार्ज इन द शेअर्स ऑफ ₹50 इच फुल्ली पेड अप. कारण की आपण बघतो की उदाहरणामध्ये आपल्याला दिला आहे की तो काय करत आहे की तो शेअरच्या स्वरूपात तो पे करत आहे आणि पर शेअर्स कितीप्रमाणे? ₹50 प्रमाणे. त्यामुळे जेवढा का त्याचा नेट असेट आहे तेवढं नेट असेट्स काय करेल तो? पी सी म्हणून तो देईल. तर त्यामुळे तो अजयला 2,30,000 रुपीज तो पे करेल आणि जयला तो 2,30,000 पे करेल आणि अजयला 2,60,000 पे करेल. आता जयला 2,30,000 पे करत असताना तो कुठल्या स्वरूपात पे करेल? तर आपल्याला उदाहरणात दिलं आहे की त्याने फक्त शेअरच्या स्वरूपात म्हटलं होतं, त्यामुळे तो 2,30,000 शेअर्स अजयला देईल आणि पर शेअर्स किती प्रमाणे म्हटला आहे त्याने? ₹50 प्रमाणे. त्यामुळे आपण जर 2,30,000 50 भाग दिलं तर तो आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळतील. तसेच अजयचेसुद्धा तसंच आहे की अजयलासुद्धा बघतो आपण की 2,60,000 रुपीज तो पे करत आहे मोबदला म्हणून आणि हे देत असताना तो कुठल्या स्वरूपात देत आहे? शेअरच्या स्वरूपात. आणि ते पर शेअर्स किती प्रमाणे आहे? ते ₹50 प्रमाणे. तर अशा पद्धतीने आपण त्यांचा आपण परचेस कन्सिडरेशन काढून घेतला. काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की घेतलेली संपत्ती वजा स्वीकारलेली देयता आपल्याला मिळतो नेट असेट्स शुद्ध संपत्ती. आणि ही शुद्ध संपत्ती त्याचं काय असेल? क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन. त्यानंतर बघूया, विचारलं आपल्याला दुसरं की जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विजय कंपनी लिमिटेड. प्रथम जर्नल एंट्रीजकरिता त्याचं प्रोफार्मा तयार करून घ्यायचं. प्रोफार्मा आपण तयार करून घेतला, नंबर नाव देऊ त्याला आपण पर्टिक्युलर्स, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट रुपीज. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विजय कंपनी लिमिटेड. विजय कोण आहे? क्रेता कंपनी. क्रेता कंपनीच्या पुस्तकात आपल्याला जर्नल एंट्रीज करावायचे आहेत. आपण बघितलं की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जनरली दोन कंपल्सरी एंट्र्या होत असतात. पहिली जी आहे व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि दुसरी जी आहे क्रय प्रतिफल दिल्याबद्दल. आणि जर परत बघतो आपण की निस्तारण खर्च करत असेल स्वतः तर त्यावेळेस आपण त्याचीसुद्धा आपण एंट्री करत असतो. परंतु आपल्याला या उदाहरणामध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस अँड अदर एक्सपेन्सेसबद्दल काही आपल्याला उल्लेख नाही किंवा कोणी केलं ते दिलेलं नाही. त्यामुळे आपण विक्रेता कंपनी क्रेता कंपनीच्या पुस्तकात आपण दोन एंट्र्या करू. मग काय तर खरेदी केल्याबद्दल, व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि क्रय प्रतिफल दिल्याबद्दल. पण बघतो आपण इथे की विजय कंपनी काय करतो की जयकडूनसुद्धा व्यवसाय खरेदी करतो आणि अजयकडूनसुद्धा करतो. त्यामुळे विजय कंपनी काय करेल आपल्या पुस्तकामध्ये जयच्या नावाने दोन एंट्र्या करेल. जयच्या नावाने एक व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि जयला क्रय प्रतिफल दिल्याबद्दल असे दोन झाले. आणि अजयचेसुद्धा त्यांनी व्यवसाय खरेदी केला, त्यामुळे अजयचा व्यवसाय खरेदी केल्याबद्दल जी एक एंट्री होईल आणि त्याला क्रय प्रतिफल दिल्याबद्दलची अशी दुसरी एंट्री होईल. अशी दोन्ही मिळून आपल्याला किती एंट्र्या होतील? एकूण चार एंट्र्या आहेत. तर ते आपल्या चार एंट्र्या जिथे करायचे आहे तर प्रथम घेऊ आपण फर्स्ट एंट्री. असेट अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर अकाउंट. पहिली जी नोंद आहे व्यवसाय खरेदी केल्याबद्दलची. असेट अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट, टू लिक्विडेटर ऑफ वेंडर कंपनी अकाउंट, टू
कॅपिटल रिझर्व अकाउंट. इथे बघतो आपण ते गुडविल आणि कॅपिटल रिझर्व आहेत, हे इथे गुडविल नाही आणि कॅपिटल रिझर्व नाही, कारण की नेट असेट तेवढाच तो काय करताय परचेस कन्सिडरन तो देऊन आला, त्यामुळे इथे गुडविलसुद्धा नाही आणि कॅपिटल रिझर्वसुद्धा नाही, त्यामुळे आपण इथे एंट्री करू की असेट अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट टू लिक्विडेटर ऑफ वेंडर कंपनी. वेंडर कंपनी कोण त्या नावाने आपण दर्शवू आणि ते कशा कुठल्या स्वरूपात तर परचेस कन्सिडरेशनच्या. त्यामुळे असेट मग प्रथम घेऊ आपण जयकडून खरेदी केल्याबद्दल. तर मग जयकडून त्यांनी कुठली कुठली संपत्ती खरेदी केली, पहिला जे आहे लँड अँड बिल्डिंग 95,000, त्यानंतर दुसरं जे आहे मशिनरी अकाउंट ते आहे 90,000, त्यानंतर स्टॉक खरेदी केला त्यांनी स्टॉक अकाउंट डेबिट 75,000, त्यानंतर डेप्टर्स अकाउंट डेबिट. परंतु बघतो आपण की डेप्टर्स यांच्याकडून खरेदी केलं नाही जयकडून, त्यामुळे ते नील असेल. त्यानंतर कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट आणि ते आहे 11,000 रुपये. असं त्यांनी असेट्स खरेदी केलं, ते सर्व असेट्स आपण डेबिट केलं. टू लायबिलिटीज अकाउंट, लायबिलिटीज कुठले आहे तर सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, त्याची अमाऊंट आहे 41,000. टू लिक्विडेटर ऑफ जय कंपनी लिमिटेड अकाउंट आणि ही असेल पी सीच्या स्वरूपात. आणि पी सी आपण काढलं होतं की जयचं जे पी सी आहे ते किती आहे परचेस कन्सिडरेशन 2,30,000, त्यामुळे आपण 2,30,000 किंवा ही अमाऊंट त्या अनुसार काढू शकतो, किंवा आपण ह्या एंट्रीचं डेबिट साईडची बेरीज करू आणि क्रेडिट साईडची बेरीज करू, यामधला जो डिफरन्स असेल तो डिफरन्स म्हणजे तुमचं 2,30,000 असेल. आणि फर्स्ट नोंद असेल आपली बीइंग असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओवर बाय ऑफ जय कंपनी लिमिटेड, जय कंपनी लिमिटेडकडून त्याचं असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल. ही झाली पहिली एंट्री. त्यानंतर दुसरी जी एंट्री करेल जयला क्रयप्रतिफळ दिल्याबद्दल. त्यानंतर सेकंड एंट्री घेऊ आपण क्रयप्रतिफळ दिल्याबद्दलची. त्याची जी एंट्री आहे क्रयप्रतिफळ दिल्याबद्दलची, लिक्विडेटर ऑफ वेंडर कंपनी अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डेबेंचर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर प्रीमियम अकाउंट टू डेबेंचर अकाउंट टू बँक अकाउंट. तर बघतो आपण इथे की डेबेंचर्स दिलेलं नाही आपल्याला, त्यामुळे आपण ती करणार नाही. त्यामुळे लिक्विडेटर ऑफ वेंडर कंपनी अकाउंट डेबिट करूया आपण. आणि अमाऊंट दाखवू कुठली, ती पी सीची अमाऊंट. ती पी सी आहे आपली 2,30,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,30,000. तर इथे बघतो आपण जर त्यांनी जर जो काय पी सीचा मोबदला तो जर कॅश डेबेंचर्स आणि शेअरच्या स्वरूपात दिलं असतं आपण ते मग टू शेअर कॅपिटल टू डेबेंचर अकाउंट टू कॅश अकाउंट असं केलं असतं. पण तिथे काय दिसतं आपल्याला की 2,30,000 रुपीज टोटल पूर्ण काय करताय तो शेअरच्या स्वरूपात देतो, त्यामुळे आपण फक्त एकच घेऊ की टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,30,000. बीइंग डिस्चार्ज ऑफ द परचेस कन्सिडरेशन ऑफ जय कंपनी लिमिटेड, ही असेल नोंद की जय कंपनी लिमिटेडचं जे परचेस कन्सिडरेशन आहे ते डिस्चार्ज केल्याबद्दलची एंट्री. अशाच पद्धतीने दुसरा जो विक्रेता आहे अजय कंपनी लिमिटेड, अजय कंपनीकडून सुद्धा त्यांनी व्यवसाय खरेदी केला आहे, त्यामुळे त्याच्या नावाने सुद्धा आपल्याला असेच याच पद्धतीने दोन एंट्र्या करावं लागेल. मग प्रथम करूया तिसरी एंट्री की अजयकडून असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलची एंट्री. मग असेट कुठलं खरेदी केलं त्यांनी, लॅनल बिल्डिंग किती आहे ते 75,000, मशिनरी अकाउंट डेबिट मशिनरी आहे 1,00,000 रुपीज, स्टॉक अकाउंट डेबिट स्टॉक आहे 45,000, डेप्टर्स अकाउंट डेबिट डेप्टर्स आहे 35,000, कॅश एट बँक अकाउंट डेबिट 35,000. एवढी संपत्ती त्यांनी काय केलं आहे अजयकडून त्यांनी खरेदी केला आहे. त्यानंतर टू सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, लायबिलिटीज आहे त्याची की लायबिलिटीजमध्ये बघतो आपण की त्यांनी बाह्य देयता जी आहे ते फक्त काय सन्ड्री क्रेडिटर्स असल्यामुळे आपण सन्ड्री क्रेडिटर्स घेऊ आणि ती आहे 30,000. टू लिक्विडेटर ऑफ अजय कंपनी लिमिटेड आणि ही अमाऊंट दाखवायची आहे पी सीच्या स्वरूपात. तर बघतो आपण की पी सी त्याचं होतं 2,60,000.
आणि ही कसली एंट्री होती की बीईंग असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ अजय कंपनी लिमिटेड टेकन ओवर, अजय कंपनीकडून असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल. त्यानंतर अजयला क्रय प्रतिफल दिल्याबद्दल त्याची एंट्री असेल लिक्विडेटर ऑफ अजय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट पीसीच्या स्वरूपात, पीसीआय 2,60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अजयलासुद्धा 2,60,000 रुपीजचं पूर्ण शेअर्स पे करत आहे, त्यामुळे आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,60,000 बीइंग डिस्चार्ज ऑफ द परचेस कन्सिडरेशन ऑफ अजय कंपनी लिमिटेड, जे कंपनीचं जे काय करे प्रतिफल आहे ते पे केल्याबद्दल. अशा पद्धतीने आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये एंट्र्या बघितलं. हे करत असताना जेवढे विक्रेता कंपनी असतील त्यांच्याकरिता दोन दोन अशी एंट्र्या वाढत जातील. जसं आपण बघतो की इथे दोन विक्रेता कंपनी असल्यामुळे एकाचे दोन असे दोघांचे चार एंट्र्या झाले. तीन जर असते तिघाकडून त्यांनी व्यवसाय खरेदी केला असता तर त्याचे सहा एंट्र्या झाले असते. असे दोन दोन एंट्र्या प्रत्येक विक्रेत्याकरिता तयार करायचे आहे तुम्हाला, एकत्र ते लिहायचे आहे. त्यानंतर तिसरं विचारलं होतं आपल्याला की समिश्रण झाल्यानंतर त्याचं बॅलन्स शीट, त्यामुळे बॅलन्स शीट ऑफ विजय कंपनी लिमिटेड ॲज ऑन 1 जानेवारी 2020. बॅलन्स शीट म्हटल्यामुळे आपण बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा आधी तयार करून घेऊ. प्रोफॉर्मा सर्वांना माहीत असायला पाहिजे कारण की आपण फायनल इयरला आहोत. प्रोफॉर्मा आहे लायबिलिटीज अमाऊंट असेट्स अमाऊंट. हे झालं बॅलन्स शीटचं प्रोफॉर्मा. जी नवीन कंपनी आपण स्थापन केली नव्याने ती आहे विजय कंपनी लिमिटेड, आणि त्यांचं समिश्रण झाल्यानंतर या विजय कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट आपण तयार करत आहोत. प्रथम घेऊया लायबिलिटी साईडला. प्रथम हेड असेल शेअर कॅपिटल, यामध्ये अधिकृत भांडवल तुमचं ॲथोराइज कॅपिटल किती आहे ते तर बघतो आपण. उदाहरणामध्ये आपल्याला असं अधिकृत त्या कंपनीचं किती भांडवल आहे हे दिलेलं नाही, त्यामुळे आपण ते काय करू ॲथोराइज कॅपिटल म्हणून प्रश्नाचं चिन्ह देऊ आणि ते क्लोज करू. त्यानंतर दुसरं जे आहे इश्यूड अँड पेड अप, क्रेता कंपनीने किती शेअर्स इश्यूड केला आहे तर बघतो आपण इथे की जयला आणि अजयला जे काय मोबदला होता तो सर्व शेअरच्या स्वरूपात त्यांनी पे केलेला आहे, त्यामुळे किती शेअर्स त्यांनी पे केलं कुणाला किती त्यानुसार जय कंपनी लिमिटेड टोटल बघतो आपण की त्याचं जे पी सी होतं 2,30,000 आणि पर शेअर्स होतं किती 50 रुपीजप्रमाणे, त्यामुळे 2,30,000 आपण 50 जर भाग दिलं तर नंबर ऑफ शेअर्स मिळतील आपल्याला, आणि ते नंबर ऑफ शेअर्स आहेत 4,600. म्हणजे असे जयला तो किती शेअर्स पे करून राहिलेला आहे 4,600 शेअर्स. तसेच अजयलासुद्धा 2,60,000 रुपीज तो पे करत आहे, आणि ते पे करत असताना कुठल्या स्वरूपात पे करत आहे तो शेअरच्या स्वरूपात, तर त्यामुळे 2,60,000 रुपीजचा जो शेअर्स त्याला पे करत आहे पर शेअर्स 50 रुपीजप्रमाणे, त्यामुळे त्याचा नंबर ऑफ शेअर्स होतील 5,200. अशा पद्धतीने जयला 4,600 प्लस अजयला 5,200 असं टोटल 9,800 शेअर्स तो काय करत आहे तो इश्यू करत आहे, आणि ते 9,800 शेअर्स आहेत आणि शेअर्स किती 50 रुपीजप्रमाणे त्याची अमाऊंट होईल 4,90,000 असं टोटल जयला आणि विजयला सॉरी जयला आणि अजयला टोटल पी सी म्हणून तो 4,90,000 रुपीज तो काय करताय पे करताय. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, तर इथे बघतो आपण की सन्ड्री क्रेडिटर्स जयचंसुद्धा होतं आणि अजयचंसुद्धा होतं, त्यामुळे जयचं सन्ड्री क्रेडिटर्स किती आणि अजयचं किती या दोघांची बेरीज करून आपल्याला ते दाखवायचं आहे. तर बघतो आपण की जयचं होतं क्रेडिटर्स 41,000 आणि अजयचं होतं 30,000 असं टोटल
71,000. त्यानंतर लायबल साइडचं पद झालेलं आहे. जसं बघतो आपण की अजय कंपनी लिमिटेडमध्ये तुम्हाला दिसते की लायबल साइडला रिझर्व फंड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. परंतु बघतो आपण की इथे दाखवू शकणार नाही ते, कारण की बघतो आपण की त्या कंपनीचं अजय कंपनीचं ते रिझर्व फंड असेल किंवा त्याचं कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल लायबल साइडला, ते त्या कंपनीचे जे भागधारक असतात त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे तो थर्ड पार्टीला म्हणजे काय दुसऱ्या कोणाला तो विकू शकत नाही. त्यामुळे विजय कंपनी ते खरेदी करू शकत नाही. त्यामुळे आपण ते खरेदी केलं नसल्यामुळे आपण ते इथे दाखवणार नाही. त्यानंतर असे साईडला लँड अँड बिल्डिंग, तर लँड अँड बिल्डिंगसुद्धा बघतो आपण की विजय कंपनी जयकडून आणि अजयकडून खरेदी केला आहे. जयचं होतं 95,000 आणि विजयकडून किती आहे 70, अजयकडून 75,000 असं टोटल विजय कंपनी आपल्या बॅलन्स शीटला दाखवेल लँड अँड बिल्डिंगच्या नावाने 1,70,000. त्यानंतर मशिनरीसुद्धा त्यांनी काय केलं आहे की जय आणि अजयकडून त्यांनी खरेदी केलेलं आहे. जयचं होतं 90,000 मशिनरी आणि अजयचं होतं 1,00,000 मशिनरी असं विजयनी मशिनरी दोन्ही दोघांकडून खरेदी केलं. त्यामुळे विजयकडे आता मशिनरी किती झाली ते 1,90,000. स्टॉकसुद्धा दोघांकडून खरेदी केलं त्यांनी. जयचं होतं 75,000 आणि अजयचं होतं 45,000 असं टोटल 1,20,000. इथे अमाऊंट 1,20,000 असायला पाहिजे. त्यानंतर डेप्टर्स, डेप्टर्स बघतो की फक्त एकाचंच होतं, तर ते कुणाचं अजयकडून, तर त्यामुळे जयचं डेप्टर नसल्यामुळे आपण जयचं ते प्लस करणार नाही. मग फक्त कुणाचं डेप्टर आहे अजयकडून, तर अजयचं किती आहे 35,000, तर ते आपण 35,000 दाखवूया. त्यानंतर कॅश एट बँक, इथे बघतो आपण की जयचं होतं 11,000 आणि अजयचं होतं 35,000 असं दोघा मिळून टोटल होईल 46,000. त्यानंतर बघतो आपण की सर्व असेट्सची आपण इथे नोंद घेतलेली आहे. त्यानंतर मग दोन्ही साईडची आपण बेरीज करून घेऊ, लायबिलिटी साईड आणि असेट साईडची. ती बेरीज आहे 5,61,000 अँड 5,61,000. अशा पद्धतीने दोन्ही साईडची बेरीज सारखी घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने बघतो आपण की समिश्रण झाल्यानंतर क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण नवीन बॅलन्स शीट तयार करत असतो नव्याने, तर ती या पद्धतीने ते तयार केली जात असते. परत एकदा एक नोट सांगतो तुम्हाला की स्टॉकची जी व्हॅल्यू आहे 75,000 प्लस 45,000 तिथे अनमिस्टेक झालेला आहे, तिथे 1,20,000 असायला पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की परचेस कन्सिडरेशन कसे काढतात, त्यानंतर क्रेता कंपनीच्या पुस्तकात किरदार नोंदी कसे लिहिल्या जातात, आणि त्यानंतरचं समिश्रणानंतरचं बॅलन्स शीट कसं तयार केलं जातात ते.